अनेक महिन्यांनंतर आता कुठे रंगभूमीवर नाटकांच्या प्रयोगाला सुरुवात होतीये. त्यापैकी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाले. मात्र या नाटकातील मुख्य भूमिकेतील अभिनेते प्रशांत दामले यांना नेमकी कोरोनाची लागण झाली आणि त्यांना आयसोलेशन मध्ये राहावं लागणार असं सांगण्यात आलं. त्यामुळे मुंबई मधील रिओपनिंगचे दोन प्रयोग रद्द करावे लागले. त्यांनी फेसबुकवर स्वतः एक व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली. पिंपरीचा प्रयोग करून आल्यानंतर त्यांना कणकण जाणवली आणि त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली असंही प्रशांत दामले यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांच्या नाटकातील इतर सहकलाकार आणि बॅक स्टेज आर्टिस्ट काम करणारे सगळेच ठणठणीत आहेत असं देखील त्यांनी सांगितलं. नमस्कार, जरा ऐका. काय झालं, मागच्या शनिवारी मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला, त्यानंतर मला थोडीशी कणकण वाटत होती. म्हणून मी बुधवारी मुंबईत आल्यानंतर कोरोना टेस्ट करून घेतली. ते मी काठावर पास झालो आहे. तसं काठावर पास मी शाळेपासूनच आहे, पण हा काठ जरा डेंजर आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले काठावर जरी असला तरी तुम्हाला 7 दिवसाचं आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावं लागेल. तर मी मागच्या बुधवारापासून 7 दिवसाच्या आयसोलेशनमध्ये आहे. पण त्यामुळे झालंय काय की उद्याचा दुपारचा बोरुलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरीचा प्रयोग, हे दोन्ही प्रयोग मला करता येत नाही. ॲज ऑफ नाव मी टणटणीत आहे, पण डॉक्टर म्हणतात की नाही, तुला 7 दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे दिलासादायक गोष्ट अशी की माझे सगळे को आर्टिस्ट, माझे सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मलाच थोडासा मी पास काठावर आहे, तर तो काठावरचा जरा परत मी मागे येतो आणि परत आपण काम सुरू करू. मी काळजी घेतो, तुम्ही काळजी घ्या. ओके. लॉकडाऊन नंतर पुन्हा रंगभूमीवर पाऊल ठेवणारं एका लग्नाची पुढची गोष्ट हे पहिलं नाटक होतं. या नाटकाचे पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाले. या नाटकाच्या पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर तिकीट विक्रीसाठी अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर उभे होते. सध्या प्रशांत दामले स्वतःच्या आणि त्यांच्या आसपासच्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आहेत. ते लवकरच बरे होऊन त्यांच्या एका लग्नाची पुढची गोष्टचे पुढचे प्रयोग लवकरच आणतील. मराठी नाट्यसृष्टीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.